नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीतील गुन्हेगारी कमी करण्यासाठी तसंच अवैध धंद्यांना आळा बसवण्यासाठी विळा उचलणारे पोलीस आयुक्त संजय कुमार यांनी गेल्या 6 महिन्यांमध्ये अवैध धंदेवाईकांना धारेवर धरित आपले बस्तान गुंडाळण्यास भाग पाडले असले तरी आयुक्तालय हद्दीतील स्थानिक पोलीस ठाण्यामार्फत योग्य कारवाई होते की नाही याची शहानिशा करण्यासाठी आयोजित रायझिंग वीक या उपक्रमाअंतर्गत पत्रकार पोलीस मित्र यांच्यासोबत चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. यावेळी पत्रकारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर आयुक्त संजय कुमार यांनी सकारात्मक निर्णय घेणार असल्याची ग्वाही यावेळी दिली. व्यासपीठावर आयुक्त संजय कुमार यांच्यासह गुन्हे शाखेचे उपायुक्त तुषार दोशी, वाहतूक शाखेचे तथा परिमंडळ 2 चे अतिरिक्त उपायुक्त सुनील लोखंडे, परिमंडळ 1 चे पोलीस उपायुक्त श्री डहाणे, उपायुक्त सुधाकर पाठारे उपस्थित होते. नाईट मध्ये ट्रॅफिक कॉन्स्टेबल जादू ठेवायचा कोणानं सांगितलं, त्यांची जबाबदारी कोण घेणार आहे? ते एक प्रश्न आहे. सगळे प्रश्न इतके सोपा नसतात जितके सोपा तुम्हाला वाटत नसत. मी दुसरी बाजू सुद्धा बघतो आणि तुमच्या सुद्धा अपेक्षा होती की आम्हाला तुम्ही दुसरी बाजू दाखविणार, पण तुम्ही दाखविला नाही. याचे धारून करून यांचे बॅकग्राऊंड मध्ये ते हा आम्हाला सूचित करत नाही. तो काल आम्ही त्या लोकांना सुद्धा सूचना केल्या की हा सुद्धा गुन्हा होता, त्यासाठी असं न करता जितके होऊ शकतात ते आम्हाला सांगावा. त्यानंतर एक सूचना आली, ते ज्यांची सूचना होती साहेबांची, त्यांच्याशी मी असहमत आहे पूर्णतः, की प्रत्येक पोलीस स्टेशन, प्रत्येक स्कूल आणि शाळाच्या समोर पोलीस ठेवायचं ते शक्य नाही. हा शाळा मॅनेजमेंटचे काम आहे की तुमच्यामुळे व्यवस्थित रोड क्रॉस करतील, तुमच्यामुळे व्यवस्थित शाळेमध्ये राहतील, बसमध्ये व्यवस्थित बसतील. हे सगळे पोलीस स्टेशन जर आम्ही तिथे त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी आपण घेऊ लागलो ते शक्य होणार नाही. आणि तितके मॅन पॉवर सुद्धा नाही. मॅन पॉवर आजची संख्यामध्ये मला एक्झॅक्ट फिगर माहीत नाही, बट आय कॅन गेस की पूरे न्यू मुंबई में कम से कम 100 से 125 स्कूल और कॉलेजेस होंगे, ज्यादा ही होंगे. अब इससे भी ज्यादा यदि हम उनका भी खुलने का और बंद होने का टाइमिंग सबका अलग अलग होगा, तो उसके अनुसार यदि हम उस तरह से कॉन्स्टेबल लगाने लगे सबके लिए तो ये सत्य नहीं है. और ये उनकी रिस्पॉन्सिबिलिटी एंड अकाउंटेबिलिटी है कि अपने बच्चों को वो ठीक से रखें और उनको पास करें. वो सिक्योरिटी रख सकते हैं जैसे प्राइवेट कंपनी रखती है. स्पीडिंग इन द नाइट प्रॉब्लम आहे, आम्ही कोशिश करतो, पण त्यामध्ये 2 रिस्क आहे. एक तो रिस्क हा आहे की त्यांना अडविण्यामध्ये त्यांना सुद्धा नुकसान होऊ शकतो, आणि दुसरा असंच आहे की हा थोडासा रेसिपी साहेबांना मी सांगतो, वी कॅन फाइंड आउट द 500 cc व्हेकल विच हॅज रजिस्टर्ड इन द न्यू बॉम्बे अँड वी विल डू द प्रिव्हेंशन. वी विल सेंड द नोटीस टू देम की इफ यू आर स्कॉट विथ युअर व्हेकल ऑन द हायवे स्पीडिंग यू विल बी पहले से एक नोटीस देऊन टाका त्यांना, काय की वी नो द रजिस्टर्ड व्हेकल कोण व्हेकल काय आहे. आणखीन जसं मला सांगण्यात आला की तिथे CCTV आहे, सो इफ वी कॅन गेट द फुटेज वी कॅन गिव्ह द पोस्ट इव्हेंट अनालिसिस. अँड आपल्याकडे स्पीडोमीटर आहे, ते स्पीडोमीटर 1-2 लागून आपण बघता येईल रात्री. एक प्रश्न होता की बाबा सगळेचे व्हेरिफिकेशन झाला पाहिजे, आणखीन ATSने गुन्हा दाखल केला आहे. असंच कुठे ATSचे गुन्हा आणि कोणी कायदा नाही आहे, कोणी गुन्हा करता येईल. काल याबाबत भरपूर चर्चा झाली. तर जॉईंट रजिस्ट्रार कॉपरेटिव्ह सेक्टर होते, कॉपरेटिव्ह लोकांच्या सोबत बोलण्याची आणखीन त्यांच्यासोबत काय समस्या आहे, त्यामध्ये हा प्रश्न उठला होता की वेदर a tenant can stay without verification and without the permission of the society. कायदा असंच आहे की सोसायटीची परवानगीची गरज आहे.
जर कोणी राहत असेल तो राहू शकतो. काय की लँड अँड हाऊस बिलॉंग टू द पर्सन, आणि त्यानं जर सांगितलं हा सोसायटी फक्त हा सांगू शकतात की तुम्ही कोण. ज्यावेळी सोसायटीचा मालिक आला, त्या घरचा मालिक आला की आम्ही इथे राहू शकतो. यांच्या ब्युरो रिपोर्ट, पनवेल, पनवेल वार्ता.